सुस्वागतम सुस्वागतम श्री हरिभक्तपरायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झाले आहे आपल्या नेहमीचे प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत बेल्लेरे पाटील हे करतील आणि पोथीला हार जोशी घालतील हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरुदा महाराज महाराज की जय ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया तुमसा अनुग्रहला धु पावन जालो चराचरी पावन जालो चराचरी तुग्रह लो मी कला कुसरी काहिच नीणि मी कुसरी काहीच नेणी बोलतो वचने अतिभाविका बोलतो वचने अतिभाविका नुग्रहला धु पावन धालो चराचरी पावन धालो चराचरी चराचरि तुमसनग्रह पंडलिकावृदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या असमान्य अशा तत्त्वज्ञानाच्या ग्रंथामधून सर्वसामान्य माणसाला कळण्याकरता ही ज्ञानाची उपलब्धता करून दिली काही दिवसापूर्वी मी म्हटलं होतं आपल्याला एखादी गोष्ट असणं जसं महत्वाचं आहे तसं त्या गोष्टीची उपलब्धता असणं त्याहीपेक्षा महत्वाचं आहे असून जर उपलब्ध नसेल तर असणं काय नसणं काय दोन्ही सारखंच म्हणून सर्वसामान्य माणसांच्या भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये सर्व तत्वज्ञानाचे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये झाले पण ज्ञानेश्वर महाराजांनी एक परंपरा सुरू केली की प्राकृत भाषेमधून आणि सर्वसामान्य माणसांना कळेल अशा शब्दाचा उपयोग पण काही काही गोष्टी अशा असतात कितीही सोप्या करायच्या म्हटल्या तरी एक विशिष्ट मर्यादेपेक्षा सोपं करता येत नाही घरातली शेडी किती जरी मोठी असेल तर फळीवरचा डबा काढता येईल सहाव्या मधल्यावर चढता येणार नाही प्रत्येकाच्या घरात शेडी असतात स्टूल असतात सिलिंगची उंची किती असते नऊ फूट किंवा दहा फूट नऊ फूटच सध्या मग मला सांगा शेडी प्रत्येकाच्या घरात असते पण किती नऊ फुटापर्यंत पण त्याला सांगितलं की बाहेरच्या बाजूने शिडी लावून सहाव्या मजल्यावरचं ते अमकं काय जमणार नाही तसं प्रत्येक शब्दाला सुद्धा मर्यादा आहे आणि शेवटी शब्द जरी सांगितला फोडून जरी सांगितलं तरी माणसामध्ये कळवून घेण्याची सुद्धा क्षमता लागते म्हणजे इथे कळवून घेण्याचा अधिकार नाही असं नव्हे अधिकार आहे पण कळवून घेण्याची क्षमता पाहिजे जो आपल्या पोटी येतो तो आपल्या इष्टेटीचा वारसच आहे नाही का हे काही सांगायला पाहिजे का पण अठरा वर्षापर्यंत मर्यादा आहे त्याला कळलं पाहिजे की इस्टेट मला इस्टेट मिळाली म्हणजे काय मिळाली किती मिळाली काय आहे काय का नाही कळलं पाहिजे नाही का दोन वर्षाचं मूल सुद्धा सुद्धा चावी घालतं आणि कपाट उघडतं पण कपाटाची चावी किंवा तिजोरीची चावी तेव्हाच दिली जाते जरी त्या तिजुरीतल्या वस्तू बापानी त्याच्याकरता जपून ठेवलेल्या आहेत त्या तिजोरीतली चांदीची भांडी त्या तिजुरीतले सोनं कुणाकरता जतन केलंय त्या बाळाकरता म्हणजे शेवटी बाळ त्या वस्तूचा मालक आहे पण मालक जरी असला तरी आत त्या वस्तूची जिथपर्यंत किंमत कळत नाही तिथपर्यंत त्याला चावी देता येत नाही मालक असून तसं तुम्ही म्हणाल मला कितव्या वर्षे अधिकार प्राप्त होईल हे माझ्या हातात नाही सांगण्याचं ज्ञानोबाराच्या बाबतीत जर बघितलं तर बाळपणीच सर्वज्ञता वरी जया ते वैसीच या गावा न येता दशेची वाट न पाहता काही माणसं जन्मजात ज्ञानी असतात बजताच ज्ञानी हे वर्म जाणवणी आणि आले लोटांगणी चांगदेव नाही का आता काय सांगावं मी अनेकांच्याकडे शेती असेल नसेल पण थोडक्यात कोणाच्या शेतीमध्ये दहा फुटावर पाणी लागतं कोणाला वीस फुटावर लागतं कोणाला साठला लागतं आणि कोणाला चारशे चारशे फूट बोर खाली घालून सुद्धा पाणी लागत नाही याचा अर्थ कळला का नाही कळला कुणाला तारुण्यातच ज्ञान प्राप्त होतं कुणाला साठीत आलं तरी होत नाही आणि कुणाला वर जाऊन पुन्हा खाली आला तरी पुढच्या जन्मी होत नाही कारण महाराज एका अभंगात म्हणाले मागे बहुता जन्मी हे ची करता आलो आणि आम्ही मागे अनेक जन्म हे करत आलो तेव्हा या जन्मी तुका झाला से कळस तसं या ठिकाणी जे जीवनमुक्तांचं लक्षण सांगितलेलं आहे की काय जीवन मुक्त आहे जीवनमुक्त शब्दाचा अर्थ जीवन नाही असं नव्हे जीवन आहे पण असून त्याच्यात कुठे अडकलेला नाही त्याच्यात मुक्त आहे याचा अर्थ बायको टाकली का नाही मुलं टाकली का नाही संसार टाकला का नाही घरदार टाकलं नाही पण असून नाही जैसे जळात पद्मपत्र आणि म्हणून इथे जी ओळी चालली आप होती आपली कर्माचा हा न लगे ज्ञानाचे काही नरगे ऐसे होत अंगे इथे कर्म निराळच राहिले नाही एक गोवी आहे नाथबाबांची ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्यत्वे निष्कर्म धनुर्धरा ब्रह्मतेची कर्म ब्रह्म त्याचं कर्म, कर्म, कर्म आणि ब्रह्म निराळ राहिलेलं नाही ब्रह्म आणि कर्म एक रूपच आहे तेच कर्म ब्रम्ह तेच कर्म क्रिया जात मी झालेपणे घडे काहीच न करणे तयाचे नाव पुजणे खुणेचे माझे म्हणून त्या पुरुषाला तिथे कर्माचा हात न लागे एक लक्षात ठे थोडक्यात साराव सांगतो थो। कर्म केव्हा कर्म होत कर्तेपणाची बाधा जर आपल्या चित्ताला झाली असेल तर तिथे कर्म राहत आणि तुमचा कर्तेपणा बाजूला संपला तर ती सेवा होते आता ह्याच्यात तुमचं तुम्ही बघून घ्या मी देवाची पूजा करतो एक तास पूजा केल्याशिवाय मला करपत नाही उगीच कशाला लोकाला सांगता तुम्ही किती तास किती करता बसा बसाना कोण सांगत नाही किती तास पूजा केली याला महत्व नाही केली ती किती मनोभावे केली महत्वाचं आहे पूजा करताना त्याच्याशी किती एकरूप होतोस हे महत्वाचं आहे आता एक आहे जे कोणीच पूजा करत नाही त्यापेक्षा तुम्ही पूजा करताय हे उत्तम आहे आणि नको त्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा मला पूजेला एक तास लागतो हे सांगताय हे काही वाईट नाही मला दारू प्यायला दोन बाटल्या पुदा पुरत नाहीत याचा अभिमान मिळवण्यापेक्षा बरं का एक तास मला पूजेला लागतो हे सांगण्यात काही कुठे कमीपणा आहे असं नाही म्हणून काही नाही पेक्षा काहीतरी नाही पुष्कळच बर म्हणून या ठिकाणी पुढे म्हणाले निफजे नाने मे अंग अंगी घुमे सुखा सुख उपमे आपण पुढे जाऊया फार अतिशय उत्कृष्ट अशा अमृतानुभवाची उभी आहे कोणी एक अकृत्रिम भक्तीचे भक्ती भक्ती वर्म योग ज्ञानादि विश्राम भूमिका आहे अकृत्रिम भक्तीचे या भक्तीचे वर्म आहे की ती एक अकृत्रिम किंवा सहज अवस्था आहे जे त्या भूमिकेला पोचलेले आहेत तो करी ते पूजा सहज या ज्ञान भक्ती सहजा सहजा आता मी उलट सांगू का जे रोज ऐकताय तुम्ही प्रभु जीवाची भक्ती करतो म्हणून सगळं सहज आहे ज्ञानभक्ती सहजा म्हणजे काय ज्ञानभक्ती सहजा म्हणजे काय ऐकणं सहज बोलणं सहज गुडगे तिथपर्यंत त्रास देत नाही तिथपर्यंत उठणं बसणं सहज मी मागे तुम्हाला सांगितलं होतं एका माणसाने मला विचारलं महाराज माझे गुडगे का दुखतात मी रोज चालत होतो अमकं करून म्हटलं मरताना तरी तुला कळावं आपल्याला गुडघे आहेत म्हणून नाही कळलं तुम्हाला महत्वाचा भाग सांगू का जेव्हा आपलं पोट दुखतं तेव्हाच आपल्याला पोटाची जाणीव होते डोकं दुखतं तेव्हा डोक्याची जाणीव असते तसं गुडगा सुसतो आणि उठता बसताना दुखतो अहो अलीकडे गुडघे दुखायला लागले म्हणजे एवढ्या वर्षाने तुम्हाला गुडगा कळला होय तेव्हा मला म्हणाले हे आम्हाला का आमच्या मागे लागलं नाही म्हटलं शेवटी शेवटी तरी करावं तुम्ही चालत नव्हता देव तुम्हाला चालवत होता पण आत्ता कसं आहे सहज आहे ऐकणं सहज बोलणं सहज किती किती कौतुक आहे बघा किती कौतुक आहे श्वास सहज मला अनुभव आहे त्याचा सहज श्वास चाललाय त्याचा आनंद काय आहे रोज तास तास प्रवचन करतोय बरोबर आहे ना हो जेव्हा मला पहिला हार्ट अटॅक आला ऐंशी साली अहो मला एक शब्द तोंडातून फुटे ना अवघड झालं त्याच्यानंतर एका ठिकाणी मुक्काम केला आणि वारीच्या अगोदर आमच्या देवळामध्ये मी गेलो एकादशीला आणि म्हटलं तुमच्याशी दोन शब्द बोलावेत तुम्हाला काय सांगू मी उभं राहिलो आणि तुम्ही आज जमला म्हणून मला फार आनंद झाला असं दोन शब्द सुद्धा मला बोलताना इतके श्रम वाटू लागले त्यावेळेला मला कळलं माझ्या स्मारू नकोस मी दोन दोन तास बोलतो कळलं ना कळलं ना थोडस तुझ्या बोलण्याला अटकाव लावला की काय आहे आता सहज आहे आणि ही सहज क्रिया तुमच्या कर्तृत्वानं नव्हे तर तो करत आहे आणि तो करत आहे तेव्हा तुम्ही आकर्ते आहात म्हणजे तुम्ही श्वास घेत असून सुद्धा तुम्ही श्वास घेत नाही तुम्ही ऐकत असून सुद्धा तुम्ही ऐकत नाही ऐकू तुम्ही ऐकू शकत नाही त्याच्यानी आहे हे कळलं अकृत्रिम शब्द काय वाटलं कोणी एक अकृत्रिम कृत्रिम नाही आहे अकृत्रिम जेव्हा ऐकायला यंत्र बसवाल तेव्हा कृत्रिम बरोबर आहे ना पुष्कळ माणसं बसवतं काय काय त्या नाव ठेवण्याचं काही गरज नाही आहे की अमक्याला लवकर ऐक स्वभाव होता होत काही काय नाही लवकर ऐकू येत नाही मग ऐकू नाही आल्यानंतर ती मशीन बसवतात काही काय मला दाखवायला सुद्धा येतात महाराज बघितलं का तुमचं प्रवचन आता मला चांगलं ऐकू आलं पण चाळीस हजार गेले हो म्हटलं बाहेरचं सा मशीन साठा वर्षी बसवलं त्याला चाळीस हजार साठ वर्षी जे फुकट ऐकलं त्याचं काय आणि पुढे त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का तो काय करायचा पुढे बसला की असं करायचा आणि मी बोलत असताना हे चालू असं करायचं चा? नकल म्हणजे ती बॅटरी उतरू नये म्हणून म्हटले सतत जर चालू ठेवलं तर बॅटरी उतरते म्हटलं साठ वर्षात किती वेळा बॅटरी उतरली हा काय गंमत आहे काहीही बॅटरी न उतरता सगळं चालू आहे या ज्ञान भक्ती सहजा सहज सहज लक्षात येतच नाही की देवाने किती कृपा केली आहे हा काहीतरी मिळालं ना जास्त की तुम्हाला वाटतं देवाने कृपा केली मुलगा झाला की कृपा केली मुलगी झाली की नाही ही मानसिकता अजून बदललेली नाही का हा मुलगी झाली मग दोन होतात जाऊ द्या बर आता विषय वाढवत नाही मुलगा झाली की कृपा बरोबर आहे प्रमोशन मिळालं की कृपा नाही मिळालं आमच्याकडे केव्हा देव बघील शेवटी आता आता मला प्रश्न विचारतो आमच्याकडे देव केव्हा बघेल दे आता तुझ्याकडे देव केव्हा बघेल ते तू जाऊन विचार ना त्याला म्हणा आमचा अकाउंट काढा आमचा अकाउंट काढा तसं नीट लक्षात घ्या अहो ही सहज ईश्वरी सत्ता तुमची करत असलेली भक्ती आहे कोणी एक अकृत्रिम अतिशय महत्वाची होऊया अमृतानुभवातली अनुभवातली आणि नवव्या प्रकरणातली भक्तीचे हे वरम आहे अकृत्रिम भक्तीचं म्हणून आमच्या दादा महाराज म्हणायचे नाही तू देवाची भक्ती करू नकोस फक्त देव तुझी सहज अवस्थेत भक्ती कशी कर करतोय तू बघायला शिक जाणे भक्तीचा आजीवाळा करे नाही यंदाच पहिल्यांदाच आलेलं प्रमाण आहे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा आणि मना हो का पंडित शहाणा करे भक्तीचा नाही जाणे भक्तीचा करे नाही माझं बोलणं कळलं कर का करे नाही हा करतेपणा संपणा